अमनेर तालुक्यातील ताजा बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील तहसील कार्यालय येथे आज दिव्यांग बांधवांना अंत्योदय सिद्धांत पत्रिकेचे वाटप करण्यात आले। माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले असून या कार्यक्रमाला तहसीलदार अरुण शेवाळे, पुरवठा अधिकारी यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी तसेच दिव्यांग बांधव उपस्थित होते। अशी योजना, या योजनेचा इष्टांक शिल्लक नसतानाही आपण एक आणि दोन व्यक्ती असलेले अंत्योदयचे जे कार्ड होते त्यांना प्राधान्य कुटुंब योजनेत वर्ग करून आपण इष्टांक शिल्लक करून या योजनेमध्ये आपण ग्रामीण आणि शहरी भागातून अर्ज मागून घेतले होते। त्या अर्जाची अतिशय कडक निकष असूनही आपण त्या निकषामध्ये कसं या अपंग दिव्यांग बांधवांना बसवायचं याचे प्रयत्न करून आपण त्यांना या योजनेमध्ये बसवून या आपण शेवटी लिस्ट शॉर्टलिस्ट करून आपण इथं यांना बसवलेलं आहे। त्याचप्रमाणे सध्या आपल्या तालुक्यामध्ये 205,126 जे व्यक्ती आहेत ते प्राधान्य कुटुंब योजना म्हणजेच PHS योजनेचा लाभ घेत आहोत असून त्याचप्रमाणे 10,326 कुटुंब अंत्योदय योजनेचा लाभ घेत आहेत। सदरचं हे जे आपण आज वाटप ठेवलेली अंत्योदय योजना दिव्यांग बांधवांना असा प्रश्न पडेल की मला लगेच उद्यापासून धान्य भेटेल हे असं याला कमीत कमी 3 महिने लागतील याचं सर्वांनी नोंद घ्यावी कारण ही ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करायला तेवढा वेळ लागतो। दिव्यांग बांधव हा दिव्यांग बांधवांचा आज समाजामध्ये कुठेही ते पाठीमागे नाहीत ते अनेक ठिकाणी त्यांनी आपली ताकद दाखवून दिलेली आहे। सितारे तो बहुत होते आसमान में साहब, सितारे तो बहुत होते हैं लेकिन रोशनी सूरज से होती है, सितारे तो बहुत होते हैं लेकिन रोशनी सूरज से होती है और पंखों से कुछ नहीं होता, पंखों से कुछ नहीं होता साहब, घोंसलों से उड़ान होती है। मजबूत घोसले आणि कामयाबीची इच्छा मनात ठेवून आपले दिव्यांग बांधवांनी आजपर्यंत प्रत्येक ठिकाणी आपली जी व्यंगता आहे त्याच्यावर मात करून अनेक विक्रम प्रस्थापित केलेले आहेत हे आपल्याला सर्वांना ज्ञातच आहे। देशामध्ये आज 2.1% म्हणजे जवळजवळ 2%च्या पुढं दिव्यांग बांधव आहेत पण देशाला ते कुठल्याही बॅकग्राऊंडवर येऊ देत नाहीत। आजपर्यंत त्यांनी तुम्हाला अनुरेमा सिन्हा किंवा सुधा चंद्रन असे अनेक उदाहरणं आहेत जे तुम्हाला माहीत आहे हेनन किलर यांनी आपल्या अपंगतेवर मात करून आपल्या क्षेत्रामध्ये आपली वेगळीच ओळख निर्माण केलेली आहे। बाप धनादेश वाटप या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंत्री उपस्थित तहसीलदार उपस्थित सर्व समितीचे सदस्य, कर्मचारी बंधू आणि उपस्थित सर्व माझ्या बंधू भगिनींनो आणि पत्रकार मित्र, आज राष्ट्रीय कुटुंब लाभ धनादेश वाटप आणि अंत्योदय यातून आपण शिधापत्रिका वाटप या ठिकाणी आपल्याला केलेलं आहे। आपण मागणी केली होती आपल्या आघाडीतर्फे तहसीलदारांना की आम्हाला या ठिकाणी कार्ड मिळावे, धान्य मिळावं आणि खरं काळाची गरज आहे आणि आपला तो अधिकार आहे म्हणून तहसीलदार नाही बद्दल माझं बोलणं झालं कारण त्या समितीचा अध्यक्षही आहे, आमदारही आहे, त्याबद्दल तिथलं तात्काळ त्याच्यावर कारवाई करा। त्याला ठराव लागतो म्हणजे ठराव मागवून नगरपालिकेचं म्हटलं लगेच नगरपालिकेला भेटतो लगेच आमच्या ठराव द्या असं करून आपण त्यांची जी मागणी होती त्या सर्वांना आपण हे 35 किलो धान्य 35 किलो धान्य तुमचा एका शिधापत्रिकेवर तुमच्या कुटुंबियांना तिकडे मिळणार आहे। तांत्रिक बाजू सांगितली जवळपास 1.5 महिना याला चार्जिंग व्हायला लागेल ना, चार्जिंग ते ऑनलाईन 1.5 महिन्यानंतर म्हणजे आपलं धान्य मिळायला सुरुवात होईल म्हणजे तुम्ही म्हणाल की आजच त्या उद्याच्या अजिबात घालू नका, तुम्हाला जेव्हा होईल त्यावेळेस तुम्हाला कळेल पुरवण्यात येईल आणि त्यावेळेला तुम्ही धान्य घ्यायला त्या ठिकाणी जा। पण एक गोष्ट निश्चित आहे जसं अधिकाऱ्यांचाही विठ्ठलांचाही या ठिकाणी उल्लेख झाला आपण सांगितल्याप्रमाणे तहसीलदार या ठिकाणी आहेत
की आपली जर इच्छा प्रामाणिक असली तर प्रत्येकाला न्याय देत आहेत. अनेक ठिकाणी अपंग माधवांचे फिरत असतात, फेऱ्या मारत असतात. आपली योजना आहे राजीव गांधी योजना, त्याच्यामध्ये सुद्धा लाभार्थी फिरत असतात. म्हणजे दया दलाल तयार होतात, ते पैसे खातात वर्षानुवर्ष, हे चाललेलं असतं. पण मला वाटतं खरंच आपण समाजात लोक आहात, ज्यांना गरज असते ते जिथे इथे महिन्याला मला 1000 रुपये 500 रुपये मिळतील, 200 रुपये मिळतील, त्यासाठी चक्रा मारत असतात. आणि अशा लोकांना लुटणाऱ्यांची संख्या कमी नाही, दलालांची संख्या कमी नाही. परंतु अधिकाऱ्यांनी जर ठरवलं तर अतिशय चांगलं काम होऊ शकतं. ते आपल्यासमोर एक उदाहरण, एक चांगलं उदाहरण आपल्यासमोर या ठिकाणी. आणि यांनी प्रामाणिकपणे काम केलं, कसदारांनी केलं, आपल्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी केलं, कर्मचाऱ्यांनी केलं. आणि म्हणून आपल्याला आज या सरकारला तात्काळ लवकरात लवकर आपल्या ठिकाणी देता येतो आहे. आणि महिन्या 1.5 महिन्यामध्ये आपल्याला धान्य मिळणार, केंद्र सरकारच्या माध्यमातून धान्य मिळत आहे. आपण बघितलं असेल कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला मोफत धान्य मिळालं, अजूनही चालू आहे, अजूनही 6 महिने वाढलं. जवळपास 2.5 वर्ष आपल्याला माननीय मोदींनी त्यांच्या योजनेतून, केंद्र सरकारच्या योजनेतून या ठिकाणी मोफत धान्य दिलेलं आहे. आपण अडचणीत आहात, कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला रोजगार नव्हता, घराच्या बाहेर पडता येत नव्हतं, उपासमारीची वेळ आली होती. आणि म्हणून या ठिकाणी प्रत्येकाला धान्य मिळावं, कोणाची उपासमार होऊ नये, म्हणून मोफत धान्य या सरकारच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. 2 रुपये किलोचं धान्य असेल, गरीब माणूस आहे त्याला 2 रुपये किलो धान्य मिळालं पाहिजे. 35 किलो धान्याचा 2 रुपये भावामध्ये आपल्या या ठिकाणी मिळत आहे. कोणी उपासमार कोणाची होता कामा नाही, कोणी समाजामध्ये उपाशी राहू नये, ही यामागची खरं भावना आहे. आणि म्हणून केंद्र सरकारने चांगल्या चांगल्या योजना या ठिकाणी काढलेल्या आहेत. गरिबांसाठी तर अनेक योजना आहेत, आपण बघितलं असेल की आता प्रत्येकाला नळाले पाणी, आता प्रत्येक घराला, गावात, खेड्यात, शहरात आता प्रत्येकाला घरी पाणी नळाद्वारे मिळालं पाहिजे. अशी योजना केंद्र सरकारने केली आहे. त्याला आता आपण बघतात आपल्या जिल्ह्यामध्ये किती गावांना पाण्याची योजना तर टेंडर निघालेले आहेत. आपल्या तालुक्यात जवळपास सगळेच गाव राहिलेले आहेत, त्याचे तर टेंडर निघालेले आहेत, त्यांच्या मजुऱ्या झालेल्या आहेत. आणि पाणी पुरवठा योजना जिथून जवळून क्षेत्र होत असेल तिथून तुम्हाला आणून त्या ठिकाणी लांबून जवळून वागरून तुम्हाला आता पाणी मिळतं. शेतकरी झालेलं आहे, आता पौर झालेलं आहे, आता निधी झालेलं आहे, बाकी छोटे मोठे सगळेच गावं आता त्याच्यापर्यंत प्रादुर्भाव झालेला आहे. आणि त्यामुळे मला वाटतं प्रत्येक गावाला तर नळाने पडण्याचं धोरण आपलं या ठिकाणी. गरीब महिला आहेत, आपण बघितलं मागच्या काळामध्ये आपण कशा काड्या कुठे जमून करून राहण्याचं, शेतात जाऊन राहण्याचं कामावर झाले की संध्याकाळी त्यांना माकरायचं, तासभर अर्धतास, आणि मग घरी उठून तरी आपली चूल पेटायची. मोदींनी ठरवलं की आमच्या भगिनीला आता चूल पेटायची गरज नाही, प्रत्येकाला गॅस मिळाला पाहिजे. आपल्याला प्रत्येकाला गॅस मिळाला की नाही? प्रत्येक घरामध्ये शेवटच्या माणसाला त्या ठिकाणी तर गॅस मिळालेला आहे. एवढी म्हणजे बारीक सारीक गोष्टीचा विचार करून या ठिकाणी केंद्र सरकारने मोदीजींनी आपल्या घरापर्यंत गॅस पोहोचवलेला आहे. आता घरकुलाच्या योजना सुरू झालेल्या आहेत, त्यांनी सांगितलं आहे की या 5 वर्षामध्ये एकही घर असं असतं का म्हणे देशामध्ये, एकही आमचा माणूस असं असता का म्हणे. आमची भगिनीशी असं त्याच्या घरावर छप्पर नाही आहे, त्याच्या घरावरचा स्लॅब नाही आहे, तिला भिंती नाही आहे, त्याचं कुणाचे घर आहेत, वरती छप्पर नाही, प्रॅक्टिकल कागद टाकलेला आहे, पत्र बुटके घर करतो आहे, असं असताच कामा नाही. आणि म्हणून प्रत्येकाला घर या योजनेच्या माध्यमातून गावाखेड्यामध्ये शहरामध्ये सगळ्या दूरचा घरकुल योजना आलेल्या आहेत. घर त्यांना मिळतं आहे, बाहेर आपण रस्त्यावर जाऊन बसू नये, मुगज लोकांसमोर आपला तमाशा दिसता कामा नाही, तरी होता कामा नये, दुर्गंधी परसता कामा नये, आरोग्याच्या व्यवस्था अव्यवस्था होता कामा नये. आणि मग प्रत्येकाला शौचालय, आणि म्हणून आता पंचायत समितीच्या माध्यमातून प्रत्येक गावात प्रत्येक घराला शौचालयाचं काम 12,000, 13,000, 12,500 रुपये प्रत्येकाला त्या ठिकाणी दिले जातात. शौचालयाचा लाभ तरी आपल्याला घेता येतो. पण माझी आणि मित्राला विनंती आहे की प्रत्येकाने या गोष्टीचा लाभ म्हणजे घेतलाच पाहिजे. आद्यासाठी तो शौचालय बांधून ठेवलं, त्याच्यामुळे गौऱ्या भरून ठेवल्या, काड्या भरून ठेवल्यात. पण संध्याकाळी उचलले आपले डबे की चालले सगळे मार्क्स इकडे बाहेर तिकडे, मला वाटतं असं अजिबात करू नका. आपल्यासाठी सरकारने सोय केलेली आहे, मग घराची सोय आहे, पाण्याची सोय आहे, शौचालयाची सोय आहे. प्रत्येक घराला लाईट मिळायला पाहिजे, दिवा मिळायला पाहिजे, अंधारात राहता कामा नये. आणि म्हणून मोफत सगळ्यांना कनेक्शन देण्याची योजना सरकारने घेतलेली आहे. सगळ्या योजना आहेत, अशी कुठली योजना नाही गरिबाला. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, म्हणजे आपल्याला आता अन्न मिळतं आहे, त्या ठिकाणी आपल्याला निवारा मिळतो आहे, पिण्याचं पाणी मिळतो आहे, गॅस मिळतो आहे. प्रत्येकाचं अकाउंट बँकेमध्ये त्या देश जगातला पहिलाचा देश आहे की प्रत्येक माणसाचा अकाउंट, गरीबातल्या गरीब श्रीमंत सगळ्या माणसाचा अकाउंट आता बँकेमध्ये आहे. आता डायरेक्ट बेनिफिट योजना, डायरेक्ट बेनिफिट योजना म्हणजे डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्याचं काम सरकारच्या माध्यमातून. शाळकरी मुलं आहेत, आदिवासी खाते असतील, समाज कल्याणचे असतील, सगळ्या विशेष योजनाचा लाभ ज्यांना मिळतो आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या पैशाचं डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्ये येत आहे. मधली दलालांची फळीच बंद झालेली आहे. आणि आता पूर्वी राजीव गांधी म्हणायचे की आम्ही इथून 1 रुपये करला की फक्त 15 पैसे शेवटच्या वाटावर जातात, 85 पैसे दलाल खातात आणि वस्तुस्थिती होती ही आतापर्यंत चालत झालेली होती.
जोपर्यंत माननीय मोदीजींनी या ठिकाणी निर्णय केला की प्रत्येकाचा अगदी शेवटचा झोपडीतला वाटत होता जकवाकर बिल म्हणत होते चिंतामणीला खाली करणारा त्याचंही अकाउंट आता बँकेमध्ये आलेलं आहे आणि मग अशा माणसाला जो लाभ मिळतो तो डायरेक्ट त्याच्या अकाउंटमध्ये मध्यम लोकांना कोणाला काही मिळत नाही आणि त्याचा मग मधला मुंबईमध्ये ते 1000 रुपयाला की मुंबईमध्ये ते 200 तो मुंबईमध्ये ते 100 रुपयाले ते 300 आणि 200 तुमच्या आधाराला 800 रुपयेच खाऊन जातात आता ही सगळी पद्धत बंद झालेली आहे आणि म्हणून मला वाटतं की या चांगल्या योजना या सगळ्या केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येत आहेत आणि त्याचा आपण जास्तीत जास्त लाभ घ्यावा त्याचा जास्त जास्त उपयोग करून घ्यावा आपलं जीवनमान उचवण्यासाठी त्याचा उपयोग करून घ्यायला कर्जाच्या अनेक योजना आहेत कर्ज घेऊन फक्त नुसतं कर्ज घेतलं की खर्च टाकल्यानंतर आत्मवर असं नको बचत गटाच्या माध्यमातून किती योजना चाललेल्या आहेत जर आपण प्रामाणिकपणे काम केलं चांगलं काम केलं तर निश्चित आपला जीवनस्तर उचवण्यासाठी याचा उपयोग होणार आपली आर्थिक उन्नती यातून होणार आहे आणि म्हणून मला वाटतं या योजनांचा पुरेपूर लाभ आपल्याकडे घ्यावा शासन प्रशासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे आपण कुठे आपल्यामध्ये असं दुर्घटनाचं काम नाही किंवा आम्ही अपंग आहोत ना आम्ही असं आहोत काय नाही उलट यातून आपल्याला एक चांगली संधी निर्माण होऊ शकते या योजनेमधून असं आपण त्या ठिकाणी समजावं आणि याचा उपयोग करून घ्यावा एवढीच विनंती मी आपल्याला करतो एवढंच आव्हान मी आपल्या प्रसंगी करतो आता उद्या बरोबर रामनवमी आहे उद्या रमजानीचा दुसरा महिना सुरू झालेला आहे आंबेडकर जयंती पण आहे या ठिकाणी महात्मा फुले यांची जयंती या ठिकाणी म्हणजे या 3-4 दिवसामध्ये सगळ्या जयंती आपल्या आहेत आणि या निमित्ताने आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो अतिशय शांततेमध्ये उत्साहामध्ये आपण या महापुरुषांच्या जयंत्या या ठिकाणी साजऱ्या कराव्यात असंच आव्हान मी आपल्याला प्रसंगी करतो आणि थांबतो जय हिंद जय हिंद या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार.